थंडीपासून बचावासाठी गरजूंपर्यंत ब्लँकेट वाटप, खोपोलीत मनसे आणि शहर पोलीस यांचा स्तुत्य उपक्रम, हाळखुर्द खलील सुर्वे, सर्वत्र गुलाबी थंडीचे उबदार जाळे पसरले आहे। अशातच खोपोली शहरात रात्रीच्या वेळी व पहाटेपर्यंत कडाक्याच्या थंडीचा अनुभव सध्या खोपोलीकर घेताना पाहायला मिळत आहेत। थंडीपासून बचावासाठी अनेक जण स्वेटर ब्लँकेट यांचा वापर करीत आहेत, परंतु रस्त्यावर, फुटपाथवर व गरीब वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना मात्र थंडीची हुडहूड सहन करावी लागत आहे। याची जाणीव ठेवत व सामाजिक बांधिलकी जपत खोपोलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना ब्लँकेट वाटपाचा उपक्रम घेण्यात आला होता। उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागांतील गरजूंपर्यंत पोहोचून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। या उपक्रमात खोपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी कालसेकर, अजिंक्य पाटील, सागर शेवते, मनसेचे खोपोली शहर अध्यक्ष अनिल मेंढे, मनसे टेलिकॉम सेनेचे सरचिटणीस मितेश शहा, रस्ते आस्थापनाचे रायगड जिल्हा संघटक संजय तन्ना यांच्यासह सहकारी सहभागी झाले होते। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।